नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीसनामामध्ये. आज बॉक मालकांनी आंदोलन केलेलं आहे. काय सांगाल, काय मागणी, काय मागणी करतायत? ठीक आहे, मराठीत जेवढे पण लायसन्सेस सस्पेंड आहे ते रिबुक झाले पाहिजे. एका रेस्टॉरंटचे किंवा दोन रेस्टॉरंटचे सुखीमुळे सगळ्यांना असं करणं योग्य नाही. ऑलरेडी जे लायसन्सेस ग्रांट केलेले ते कायद्याप्रमाणे परमिशन घेऊनच ग्रांट केलेले आहे. आणि आपण समजा स्पोर्ट्स कार बंद करणार आहे का भारत देशात, ते तुम्ही जर टेक्निकल बघायला गेले त्याच्यामध्ये कल्याणी नगर कल्याणी बेट चौकात स्पीड ब्रेकर आहे, त्याच्यामध्ये ती कार एवढी मागतली नसती, स्पोर्ट्स कार नसती तर एवढी स्पीड त्यांनी एवढ्या कमी एरियामध्ये पकडलीच नसती. मग आपण स्पोर्ट्स कार बॅन करणार का भारत देशात? मग रेस्टॉरंट जे काय आहे त्यांच्यावरती एम्प्लॉयमेंट डेव्हलप होते. आणि आमचे जे पॅटर्न्स आहेत ते पाकिस्तानवरनं आलेले नाहीये, सगळे पुणेकरच आहेत. हा जो पार्ट ऑफ पॉप्युलेशन आहे जो तक्रार करतो, तुम्ही टोटल पॉप्युलेशनला तुम्ही जर चेक केलं तर आमचे जे कस्टमर आहेत ते पण पुणेकरच आहेत ना. आम्ही वेंडर्सला, डेअरीवाले असतील, चिकनवाले असतील, आमचे बाकीचे जे वेंडर्स आहेत त्यांचं पण इन्कम पूर्णपणे रेस्टॉरंट्सवरती, त्यांनी सुद्धा लोन काढून एवढे वेंडर जे आहेत. आणि आमचं जे काय रेंट आहे, सॅलरी आहे, वॅट जीएसटी जो रेव्हेन्यू जनरेट होतो रेस्टॉरंट इंडस्ट्रीकडून, मग महाराष्ट्र स्टेटला ड्राय स्टेटच डिक्लेअर केलं. समजा जे काय अंडर एज जिथं कुठं आमची मागणी काय आहे, समजा अंडर एज जो कोण सर्व्ह करत असेल त्याला कंट्रोल करायला जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी कॅमेरा चेक करावा, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मॅडम, ट्रॅफिक व्हायोलेशन झालं तर आपण रस्ता बंद करू शकत नाही लोकांसाठी. तसंच आमचं म्हणणं आहे की जो कोण व्हायोलेशन करत असेल त्यांच्यावर कारवाई करा, अंडर एजचे कॅमेरा चेक करा, अंडर एजचे जे काय असतील रेस्टॉरंटमध्ये कॅमेरा आहे आणि बाकीचे अथॉरिटीज आहेत ते चेक करू शकतात. लायसन्स सस्पेंड करणं योग्य नाही. आम्हाला नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी मॅडम, त्यांना इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहे. असं चुकी रस्ता पण ट्रॅफिक व्हायोलेशन पण होतं. आपण लोकांना रस्त्यावर येऊ नका असं बोलू शकत नाही ना. 1:30 नंतर जे कोण चालवत असतील किंवा अगोदर ज्यांनी कुणी चालवले, इन्क्लुडिंग जे काही रेस्टॉरंटर्स इथे आहेत, कुणाकडनं चुकी झाली असेल इन्क्लुडिंग मायसेल्फ, चुकी समजा आमच्याकडनं जवळ जवळ झाली तेव्हा तेव्हा आमच्यावर तक्रार आणि कारवाई ऑलरेडी झालेली. आम्ही लायसन्सेस फीज भरलेली आहे आणि ज्यांच्याकडे जे काही दंड असतो तो पण भरलाय. आणि जे गुन्हे ते पण आमच्यावर दाखल केलेत ना, आमच्यावर म्हणजे रेस्टॉरंटर्सवरती, इन्क्लुडिंग माझे पण रेस्टॉरंट आहे, माझ्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेले. जेव्हा 1:30 नंतर आपण चालवतो मागणी चालू करा. आमची मागणी एवढीच आहे की रेस्टॉरंटला सस्पेंड करणं हे कुठलंही सोल्युशन नाही. लायसन्सेस सस्पेंड केलं तर लोकांचा रोजगार जातोय. आणि एवढे आम्ही आत्ताच आम्ही मॅडम प्रत्येक वर्षात लायसन्स फीज बारची वाढवली जाते. असं बघायला गेले तर ऑपरेशनल आर्स कधीच वाढत नाही आमचे, 130 खूप सिम्पल आहे. आमचे बेसिक मागणी एवढीच आहे की एवढ्या लोकांना रोजगार करून संपतोय जातोय म्हणून लोक रस्त्यावर आली. आमची ऍक्च्युली मीटिंग फक्त 5 रेस्टॉरंटची ओनरची मीटिंग होती, स्टाफला आम्ही बोलवलेलं नाहीये. एकूणच आपण पाहिलं की स्टाफ जे आहे त्यांचे त्यांचा रोजगार जो आहे तो धोक्यामध्ये आहे. आता या रेस्टॉरंट फर्म मालकांनी म्हटलेलं आहे, आज त्यांची या ठिकाणी बैठक जी आहे ती पार पडणार होती आणि यामुळेच त्यांचे जे कामगार आहेत ते या ठिकाणी आलेले. काय सांगाल तुम्ही, काय आपल्याला जो काम छूट गया काम मिळणं चाहिए, जो खाने का वांदे चल रहे हैं दूर से आए हैं उतना सब हो जाए, उनका घर भाड़ा है सब. यहाँ पे विधवा लोग काम करते, सब लोग करते काम, मोरी वाला भी काम करता है, उसको भी 2-4 हजार मिल जाते हैं. सबका ईएमआई लोन से कौन कैसा पेड करेगा, कसं कसं हे करणार, खरं पेड कसं करणार? कारवाई करते तुम्ही करा, आम्हालाही दुःख आहे पण आमचं पोटपाणी त्याच्यावर चालले. तुम्ही त्याच्यावर पण बघा, ज्याचं झालं तुम्ही ते सील करा, हे करा, आम्हाला काही तसं हे नाही. पण बाकीचे क्लब त्याचं समर्थन हो, जी काय घटना झाली ती असं नाही होत होते मॅडम. आज बिल्डरचं पोर काय म्हणून उचलून धरले, पोलिस कुठे झोपलेत का आता तुम्हाला दिसायला लागले का? थोडा दिवस कुठे होतो, रोज असे ऍक्सिडेंट आम्ही बघतोय. आमचे नाईटचे काम आहेत, आम्ही 2-3 वाजता रोज बघतोय, रोज ऍक्सिडेंट आहेत, कुठे लुटमारी चालली, कुठे लेडीज चेडतात, तेव्हा कुठे जातात पोलीस? आज बिल्डर साहेब म्हणून तुम्ही उचलून धरताय का? होते पब आणि रेस्टॉरंटचे कामगार नक्कीच या सगळ्या घटनांचं समर्थन करत नसले तरी अशा हजारो घटना घडत असतात, मात्र पोलीस याच्या वेळी शांत बसतात. आणि या प्रकरणात मात्र पोलिसांनी का कारवाया सुरू केल्या असा प्रश्न आता या कामगारांच्या माध्यमातून उपस्थित केला. सोमारी बालसिंग पोलीस कामगार